महाराष्ट्राची कुलस्वामी न्याय तुळजा भवानी बहुजन प्रतिपालक सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना व्यासपीठावर उपस्थित सर्व शिवसेनेचे नेते उपनेते सचिव या संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले शिवसैनिक व शिवसेनेवर प्रेम करणारे माता भगिनी आणि बांधवांधोन आज ही एक विराट सभा होती बऱ्याच जणांनी विचारलं की दसरा मेळा इकडे दसरा मेळा तिकडे दसरा मेळा तिकडे दसरा मेळावा एकच असतो या महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा गद्दारांचे दसरा मेळ नसतात गद्दारांनी नुसते जाऊन दिल्लीच्या पाचशाच्या चाकऱ्या कराव्या गुलामी करावी दसरा मेळाच्या गोष्टी करू नये दसरा मेळा तो इथं या मर्दांचा होतोय या महाराष्ट्रातील मावळ्यांचा होतोय आणि या महाराष्ट्रातले मावळे येणाऱ्या वर्षभरात उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रावर पुन्हा एकदा भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही तुम्हाला आता घरी बसायचं शंभर टक्के घरी बसायचंय काय करायचं आत्ताच विचार करून ठेवा एखाद्या वेळेस निवडणुकीची सुद्धा गरज पडणार नाही निवडणुकीच्या आधीच तुम्हाला घरी बसावं लागेल अशी सुद्धा स्थिती होऊ शकते कारण तुम्ही या महाराष्ट्रात मागच्या वर्षभरात काय काय दिवे लावले शेतकऱ्यांसाठी काय केलं कष्टकऱ्यांसाठी काय केलं माता भगिनीसाठी काय केलं कायद्याचं काय केलं सुव्यवस्थेचं काय केलं कामगारांचं काय केलं बेरोजगारांचं काय केलं जर याचा विचार केला तर शून्य उत्तर येतो शून्य तुमच्याकडून या महाराष्ट्राच्या हिताचं काही झालं नाही आणि म्हणून महाराष्ट्राच्या हिताच्या विरुद्ध या महाराष्ट्राची गद्दारी तुम्ही केली तर तुम्हाला राग येतो पण तुम्ही या महाराष्ट्राच्या विचाराचे गद्दार आहोत मी जास्त बोलणार नाही अनेक वक्त परंतु या महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्रातून अनेक लोक आलेले जिल्ह्या जिल्ह्यातून लोक आलेले आहेत आज या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली होती गारपीट झाली होती सततचा पाऊस पडला होता या वर्षी दुर्दैवानं पुन्हा पावसाची ही स्थिती आहे कारण निसर्ग सुद्धा कोपलेला आहे ज्या वेळेस या भूमीवर पाप होत असतं त्यावेळेस निसर्ग कोपत असत आणि या पापींचं राज्य या महाराष्ट्रात आहे आणि म्हणून निसर्ग सुद्धा आपल्यावर कोपतोय लक्षात ठेवा आणि म्हणून बांधवानो आज जर परिस्थिती बघितली तर मराठवाडा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये जर परिस्थिती बघितली तर आज या महाराष्ट्रात अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे पन्नास पैशापेक्षा अनिवारी कमी या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मंडळामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आलेली आहे अशी असताना एक रुपयात पीक विम्याचं गाजर या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दाखवलं गेलं एक रुपयात पीक विमा मला असं वाटतं हा एक रुपयात पीक विमा नाही तर विमा कंपन्याची खळगी भरण्यासाठी महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी आखलेला हा डाव आहे समजून घ्या कारण ज्या वेळेस सतत आता या महाराष्ट्रात पाऊस पडला नाही जर पावसाचा खंड एकवीस दिवसाचा असेल तागरीम पीक विमा मिळाला पाहिजे या शेतकऱ्यांनी सव्वा कोटीच्या वर शेतकऱ्यांनी या महाराष्ट्रातला पीक विमा भरलेला आहे जर एकवीस दिवसाचा पावसात खंड पडला तर या शेतकऱ्याला पीक विमा अग्रिम मिळाला पाहिजे पण या सरकारमध्ये दम नाही हे सरकार पीक विमा कंपन्याच्या दाढ्या कुळ द्या काहीतरी द्या काहीतरी द्या पण जे या विमा कंपन्याच्या ताटा ता खालचे मांजर आहे त्यांना अधिकारानं सांगू शकत नाही की या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे परंतु एकच मर्द या महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सांगितलं की या शेतकऱ्याला पंचवीस टक्के अग्रिम मिळाला पाहिजे आणि तो मिळणार शेतकरी बांधवांनो शिवसैनिक बांधवनो मी तुम्हाला सांगतो या सरकारच्या मुळे मिळणार नाही तर या शिवसेनेमुळे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळणार पंचवीस टक्के अग्रिम द्यायला कंपन्या मागे पुढे आहे मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या स्थितीचा जर विचार केला तर हा विमा मिळवण्यासाठी आपल्याला लढा द्यावा लागणार आहे सरकार दुर्लक्ष करत आहे सरकार विनंत्या करते दर वर्ष दर आठवड्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विमा कंपन्याविषयी चिंता म्हणजे पैसे आपण द्यायचे राज्य सरकारने द्यायचे केंद्र सरकारने द्यायचे आणि सरकारला चिंता विमा कंपन्या देईल का नाही देईल याचा अर्थ काय आपण समजून घेतला पाहिजे बांधवान आणि म्हणून या पीक विमाना कंपन्यांना नीट करण्याचं काम आपल्याला करायचं नाही दिवाळीच्या आत या शेतकऱ्याला पंचवीस टक्के पीक विमा मिळवण्याचं मिळवून देण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे बांधवानो हा महाराष्ट्र कृषी प्रधान आहे हा महाराष्ट्र वसंतराव नायकांचा आहे हा महाराष्ट्र वसंतदादा पाटलाचा आहे यशवंतराव चव्हाणांचा आहे शिवसेना प्रमुखांचा आहे प्रबोधनकारांचा आहे या महाराष्ट्रातली शेतकऱ्यांची जर आजची परिस्थिती बघितली तर अतिशय भयावह आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मार्च महिन्यात अनुदान जाहीर केलं होतं मार्च महिन्यामध्ये बजेटमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बजेटमध्ये जाहीर केलं होतं आजही या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे किमान चारशे कोटी रुपये येणं बाकी आहे सरकारने विधिमंडळात अधिवेशनात सांगितलं होतं की या सरकार शेतकऱ्यांना पंधरा ऑगस्ट च्या आत आम्ही पीक विमा या कांद्याचं अनुदान देऊ आज दसरा आहे चोवीस ऑक्टोबर आहे पंधरा ऑगस्टचं आश्वासन सुद्धा हे सरकार विसरलेलं आहे आजही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोणतंही अनुदान मिळालं नाही टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची ती स्थिती कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ती स्थिती मागच्या वर्षीचा कापूस सुद्धा शेतकऱ्याच्या घरात साठा करून पडलेला आहे मागच्या वर्षी बारा हजाराचा कापसाचा भाव सहा हजार पर्यंत आलेला आहे सहा हजार पर्यंत शेतकऱ्यांनी कापूस साठा करून ठेवला या वर्षीचा कापूस आला सरकार भाव द्यायला तयार नाही केंद्रातलं सरकार संसदेत सांगतं की शेतकऱ्याला दुपटीनं भाव देऊ शेतकऱ्याला शेतमालाला भाव देऊ परंतु या शेतकऱ्यांचा आज या महाराष्ट्रात कापूस घरात पडलेला आहे खरंय का खोट आहे खरंय का खोट आहे हो का नाही सांगा आणि म्हणून या शेतकऱ्यांना कापसाला भाव मिळाला पाहिजे परंतु हे सरकार नुसतं घोषणा करत बुलेट ट्रेन साठी सहा हजार कोटी रुपये एका मिनिटात मंजूर होतात मुंबई अहमदाबाद अहमदाबादला कोणाला जायचं अहमदाबादवाल्याला येणाऱ्यासाठी इथून पैसे दिले जातात अजब नाही अरे आपल्याला रेल्वे लागत नाही अहमदाबाद वाल्याला लागते आणि ला ला सहा हजार कोटी महाराष्ट्राचं सरकार प्रोविजन करतं परंतु या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला कांदा उत्पादक शेतकऱ्याला अनुदान मिळत नाही टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला अनुदान मिळत नाही सोयाबीनवाल्याला अनुदान मिळत नाही पीक विमा मिळत नाही पीक विमा द्यायचं जाहीर केलं तर या महाराष्ट्रातील अनेक जिल्हे घेतले गेले नाही जो त्या शेतकऱ्याचं त्या त्या जिल्ह्यातलं जे आघाडीचं पीक आहे ते पीक घेतलं नाही जे पीक त्या जिल्ह्यात कमी अशा पद्धतीनं पीक घेतलं गेलं आणि म्हणून बांधवानो आपल्याला आठवण येते उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारची सरकार या उद्धवजी ठाकरे साहेबांचा सरकार आल्या आल्या ज्या सरकारने याच व्यासपीठावर शपथविधी घेतला होता पहिला निर्णय घेतला होता या महाराष्ट्रातील दोन लाख शेतकऱ्यांना कर्ज माफी करण्याचा निर्णय घेतला होता त्याच्या आधी सुद्धा फडणवीस सरकार होत त्याने सुद्धा कर्जमाफीचा निर्णय घेतला होता माझ्याकडे आकडावारी आहे बांधवानो फडणवीस सरकारने चौतीस हजार कोटी वाटप करण्याचा निर्णय घेतला होता प्रत्यक्ष वाटप केले होते अठरा हजार सहाशे एकोणपन्नास कोटी अजूनही पंधरा हजार तीनशे एकावन्न कोटी रुपये वाटप करायचे बाकी आहे उलट उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारने निर्णय घेतला होता वीस हजार चारशे साठ कोटी रुपये वाटपाचा त्यातले आपल्या माहितीस सांग तो सांगतो वीस हजार चारशे अठरा कोटी रुपये उद्धवजींच्या सरकारने शेतकऱ्याला वाटप केले होते हे लक्षात ठेवा उद्धवजी ठाकरे साहेबांना शेतीतला काही कळत नाही म्हणताना तुम्ही या उद्धवजी ठाकरे साहेबांनी अठ्ठ्याण्णव टक्के शेतकऱ्यांना दोन लाख रुपये एका थंब वर दिले होते एका थंबवर आता पीएम किसान येत कोणतं काय नमो विमो काय काय येत केवायसी म्हणतात हे कागद पाठवा ते कागद पाठवा हे जर पीक विम्याचं जर बघा पंतप्रधान किसान विम्याचं जर बघितलं तर दोन हजार एकवीस बावीस ला या महाराष्ट्रातून एक कोटी आठ लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळाला होता आता तो झाला पंच्याऐंशी लाखावर लाभ वाढत असतो का कमी होत असतो शेतकऱ्याची संख्या वाढत असते का कमी होत असते परंतु पंतप्रधान किसान विम्याचा पंतप्रधान किसान योजनेचा लाभ या महाराष्ट्रामध्ये सव्वीस लाख शेतकऱ्यांना कमी प्रमाणात आलेला आहे आणि म्हणून बांधव ही शेतकऱ्याची परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे आरोग्याची स्थिती काय सरकार म्हणतं सरकार आपल्या दारी पण मी म्हणे सरकार मृत्यू पाठवतोय घरोघरी या आरोग्याची स्थिती बघितली नांदेडला किती लोक मेले संभाजीनगरच्या हॉस्पिटलला किती लोक मेले नागपूर सारख्या हॉस्पिटलमध्ये किती लोक मेले कळव्यासारख्या हॉस्पिटलमध्ये कित्येक लोक मेले सरकारला काही देणं घेणं नाही मृत्यू आपल्या घरी येतोय आणि सरकार जात आमच्या दारी पण मृत्यू घरोघरी येत असताना या रुग्णांना औषधी मिळत नाही दाव्या सहित सांगतो माहिती घेऊन सांगतो मागच्या वर्षी दोन हजार बावीस दोन हजार तेवीस ला हाफकीनला एक एकशे आठ कोटीची ऑर्डर दिली होती या एकशे आठ कोटी पैकी आजपर्यंत फक्त पन्नास कोटी मिळाले हाफकीन न एक रुपयाची सुद्धा औषध खरेदी केली नाही ही पन्नास कोटी सुद्धा मिळाली मागच्या दोन महिन्यामध्ये दोन हजार बावीस दोन हजार तेवीस तुमचं सरकार असताना जी औषध खरेदी महाराष्ट्राची होती मार्फत एक रुपये सुद्धा औषध खरेदी केलेलं गेलं नाही आता नव्यानं एक औषध खरेदी प्राधिकरण स्थापन केलेलं आहे याच्याकडे आज ऑक्टोबर महिना आहे चोवीस तारीख आहे पण या महाराष्ट्रात अजून सुद्धा एक रुपयाचं औषध सुद्धा या औषध खरेदी प्राधिकरणाच्या मार्फत खरेदी केलेलं नाही जी खरेदी होती डीपीसी मार्फत डीनला जो तीस टक्के अधिकार आहे त्याच्या मार्फत पण सरकारच्या बजेटच्या मार्फत मागच्या वर्षी सुद्धा आणि या वर्षी सुद्धा अजूनही एक रुपयाची खरेदी झाली नाही आणि हे रुग्ण का मरतात याच उदाहरण हे आहे सरकार खोट बोलतय औषधी <coughs> दिल्याचं सांगतय पण तु या महाराष्ट्रातील कोणत्याही गवर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये हाफकीनच्या मार्फत औषधी खरेदी प्राधिकरणाच्या मार्फत एक रुपयाची खरेदी झालेली नाही आणि म्हणून एवढे जीव जातात डॉक्टर्स उपलब्ध नाही नर्सेस उपलब्ध नाही स्टाफ नाही स्वच्छता नाही एक खासदार येऊन नाटक करतो मला वाटतं त्याचा निषेध सुद्धा आपण केला पाहिजे डॉक्टरांचा निश्चित सन्मान राखला गेला पाहिजे पण तु या डॉक्टरांचा सन्मान सरकार राखत नाही आणि गद्दार लोकसुद्धा राखत नाही आणि म्हणून बांधव मोफत आरोग्याची घोषणा केली या सरकारने पाच लाख रुपयापर्यंतची औषधी मोफत मी आपल्याला विचारतो कोणत्याही हॉस्पिटलमध्ये आता जा उद्या सकाळी जा पाच लाख रुपये सोडा पाच रुपयाची तरी मोफत औषधी मिळते का मोफत मिळते का हो का नाही सांगा मिळते का मोफत एकही रुपयाची मोफत औषधी या महाराष्ट्रातील रुग्णालयात मिळत नाही मोठ्या मोठ्या घोषणा जाहीर करतात राष्ट्रपती उद्घाटन करतात आयुष्यमान भारत आपला दवाखाना कोणता दवाखाना आपला नाहीये सगळे दवाखाने भांडवलदाराचे होऊ लागलेले पैसेवाल्याचे होऊ लागलेले लक्षात ठेवा सर्वसामान्याचे दवाखाने राहिलेले नाही आणि म्हणून बांधवणे या महाराष्ट्रात अशा पद्धतीनं माता मृत्यू बालमृत्यू मागच्या या महाराष्ट्रात मागच्या वर्षभर झालाने आठ महिन्यामध्ये सहा हजार सातशे बालकांचा मृत्यू या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये घडले सहा हजार सातशे आपण राजकीय बोलू पण राजकीय बोलत असताना या पुरोगमी राज्यामध्ये सहा हजार सातशे बालकांचा मृत्यू होतो या महाराष्ट्राला हे अभिमानास्पद नाही आपण म्हणतो मेडिकलची फॅसिलिटी आमच्या महाराष्ट्रात फार मोठी आहे आपण म्हणतो आमचं राज्य पुढारलेलं आहे पण या राज्यामध्ये सहा हजार सातशे बालकांचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये झालेला आहे लक्षात ठेवा ही आकडेवारी सरकारची आहे माझी नाही आहे जर सहा सर सातशे बालकाचा मृत्यू होत असेल तर मला असं वाटतं आपण विचार केला पाहिजे बेटी बचाओ म्हटले जातं बेटी बचावची घोषणा केली जाते सत्तर मुली दररोज बेपत्ता होतात या महाराष्ट्रात सत्तर मुले बेपत्ता होतात आठ दहा दिवसापूर्वी नोकऱ्याचं खाजगीकरण करण्याचं कंत्राटीकरण करण्याचा निर्णय रद्द केला आणि हे बिनलाजे लोक आंदोलन करतात निषेध करतात स्वतः नऊ कंपन्या देऊन नोकऱ्याचं खाजगीकरण केलं गेलं उद्धवजी ठाकरे साहेब आणि अन्य मंत्र्यावर आवाज मंत्र्यांवर आरोप केले गेले पण तु या नऊ कंपन्या कोणत्या भारतीय जनता पार्टीच्या चेल्या चपाड्यांच्या कोणत्या याचं कमिशन किती होतं किती दिलं जात होतं बत्तीस लाख लोकांना नोकरी जर या कंत्राटीकरण माध्यमातून दिली जाणार असेल या महाराष्ट्रातील शिकणाऱ्या सवरणाऱ्या तरुणांनी करायचं काय या कंपन्याचं बटीक बनायचं का आणि म्हणून हा कंत्राटीकरण रद्द करण्याचा निर्णय या तरुणांच्या दबावामुळे घेतलेला आहे या सगळ्या कंपन्या या सरकारच्या चेल्या चपाट्याच्या होत्या आणि तेहतीस लाख बत्तीस लाख जर बेरोजगार तरुणाच्या अंगठे मोड करण्याचा हा प्रकार होत असेल तर मला वाटतं याचा निषेध आपण केला पाहिजे आज वेगवेगळ्या भरत्या आरोग्य विभाग असेल जिल्हा परिषद असेल तलाढ्याच्या भरत्या एक एक हजार रुपये दिला जावं लागतं एम पी एस सी परीक्षा एक एक हजार रुपये भरले जाऊ लागतात ग्रामीण भागातील तरुणांकडे हजार रुपये उपलब्ध नाही एम पी एस सी ज्याला करायचं त्याच्याकडे सुद्धा हजार रुपये उपलब्ध नाही बाकीच्या राज्यात शंभर शंभर रुपयात परीक्षा दिली जाते काही राज्यानं एकच कार्ड बनवलेलं आहे कोणती परीक्षा द्या त्या कार्ड स्वॅप केलं तर त्याला परीक्षा देता येते पण तु ह्या राज्याने नुसत्या नोकर भरतीच्या फीसमधून कोट्यावधी रुपये कमवले आणि एकही बेरोजगाराला नोकरी दिले नाही बांधवानो आणि म्हणून या सगळ्या विषयाचा सुद्धा येणाऱ्या काळात शिवसैनिकाला आवाज उठावा लागेल येणारा काळ आपला आहे येणारा काळ आपल्याला आपल्याला लढा द्यायचा आहे आपल्याला आवाज उठवायचा आहे मी एक छोटस सा वाक्य सांगून माझं भाषण समजतो नको गुलामी महा नको गुलामी भक्षकांची नको गुलामी भक्षकांची नको गुलामी महिषासुरांची नको गुलामी भक्षकांची नको गुलामी मैषासराची आता वेळ आहे वाघाच्या डरकाळेची आता वेळ आहे वाघाच्या डरकाळाची आता लढाई आमच्या शेतकऱ्यांसाठी ही शिवसेनेची लढाई आता लढाई आमच्या शेतकऱ्यांसाठी आमच्या माय भगिनीसाठी या महाराष्ट्राच्या जनतेसाठी आम्हीच वादळ आम्हीच वादळ आम्हीच तुफान आम्हीच आग आम्हीच भिंत छाटू तुमचे गद्दाराचे पंख छाटू तुमचे गद्दाराचे पंख जोवर होत नाही तुमचा अंत जोवर होत नाही तुमचा अंत एवढच बोलताना थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र